नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय मेटकरी आणि डी एम टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा टॉपिक आहे आपला व्हॉट इज ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर म्हणजे काय आणि ते कसा असतो तर चला त्याचा व्याख्या व प्रकार किती आहेत हे आज आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत ट्रान्झिस्टरची व्याख्या ट्रान्झिस्टर एक अर्धचालक डिवाईस आहे जो कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सिग्नलला अँफ्लिफाय या चालू करण्याच्या काम येतो ट्रान्झिस्टर हा सिलिकॉन आणि जर्मेनियम या अर्धचालक पदार्थापासून बनवला जातो ट्रान्झिस्टरला तीन पाय म्हणजे टर्मिनल असतात जे सर्किटमध्ये एकमेकांना जोडण्याच्या कामी येतात ट्रान्झिस्टरच्या या तीन पायांना इमिटर बेस आणि कलेक्टर असे म्हणतात अशा प्रकारे ट्रान्झिस्टरची व्याख्या आहे तर चित्रामध्ये मी ट्रान्झिस्टर कसा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ट्रान्सिस्टरचा प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये वापर केला जातो जसे अम्प्लिफायर स्विचन सर्किट ऑसिलेटर्स इत्यादी ट्रान्झिस्टरचे प्रकार व व्याख्या ट्रान्झिस्टरचे दोन मुख्य प्रकार आहेत एक बी जे टी म्हणजेच बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर व दुसरा ए जे एफ ई टी म्हणजेच जंक्शन फिल्ड इफेक्टर ट्रान्झिस्टर यामध्ये आपण आज बायपोलर जंक्शन बायपोलर ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार पाहणार आहोत एक एन पी एन दुसरा पी एन पी एन पी एन ट्रान्झिस्टर म्हणजे काय जेव्हा पी प्रकारचा अर्धचालक पदार्थ दोन एन प्रकारच्या अर्धचालक पदार्थाच्या मध्ये जोडला जातो तेव्हा एन पी एन ट्रान्झिस्टर तयार होतो यामध्ये इलेक्ट्रॉन बेस या पायामुळे कलेक्टरकडून टिमिटरकडे वाहतात अशा प्रकारे एन पी एन ट्रान्झिस्टर तयार होतो एन पी एन ट्रान्झिस्टरचं काम कसा करतो हे मी या चित्रामध्ये दाखवलेलं आहे व त्याच्याच बाजूला त्याचा सिम्बॉलही दाखवलेला आहे ज्या सिम्बॉलमधून ॲरो म्हणजेच बाण बाहेर गेलेला असतो त्याला एम पी एन ट्रान्झिस्टर असे म्हणतात व हे सहज मराठीमध्ये मराठीमध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एन पी एन ट्रान्झिस्टर म्हणजेच ना पकड ना तर अशा प्रकारे आपण त्याला लक्षात ठेवलू ठेवू शकतो तर आता पी एन पी ट्रान्झिस्टर म्हणजे काय जेव्हा हो यन प्रकारचा अर्धचालक पदार्थ दोन पी प्रकारच्या अर्धचालक पदार्थाच्या मध्ये जोडला जातो तेव्हा पी एन पी ट्रान्झिस्टर तयार होतो यामध्ये इलेक्ट्रॉन बेस या पायामुळे म्हणजेच टर्मिनलमुळे इमिटरकडून कलेक्टर क कलेक्टरकडे वाहतात अशा प्रकारे एन पी एन ट्रान्झिस्टर काम करतो व तयार होतो तर याच्यामध्ये याचाही मी चित्रामध्ये कसा काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याच्याच बाजूला त्याचा, त्याचा सिंबॉल दिलेला आहे तर या सिम्बॉलमध्ये ट्रान्झिस्टरच्या ॲरो म्हणजेच बाण आतल्या बाजूला गेलेला आहे म्हणून त्याला आपण पी एन पी ट्रान्झिस्टर असे म्हणतो तर हे सहज मराठीमध्ये आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारे बोलू शकतो पी एन पी म्हणजेच पकड पकड तर अशा प्रकारे ह्या पी एन पी ट्रान्झिस्टरला आपण मनामध्ये ध्यानात ठेवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब करा व एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा सबस्क्राईब केल्यास तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद मित्रांनो